नवीन अत्याधुनिक तंत्र प्रणाली युक्त डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब आता संगमनेरमध्ये। आता लॅब टेस्टसाठी मुंबई, पुणे किंवा नाशिकला जाण्याची गरजच नाही। तुमचे सर्व लॅब रिपोर्ट MD पॅथॉलॉजिस्ट तयार करून तुम्हाला समजावूनही सांगणार। प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णाला फीमध्ये विशेष सवलत, कॅन्सरच्या गाठींच्या तपासणीचीही सुविधा, होम ब्लड कलेक्शन सुविधा 24 तास उपलब्ध। संपर्क डायग्नोशील पॅथॉलॉजी लॅब, डॉक्टर लोकेश फेगडे, 77 840 62 062। शनिवारी संगमनेरची कोरोना रुग्णसंख्या 250 जाऊन पोहोचली। तर आजही जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका कोरोना रुग्णसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिल्याचं पाहायला मिळाले। तब्बल 250 जणांचे अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले। यामध्ये जिल्हा प्रयोगशाळेकडून 133, खाजगीमधून 65 आणि रॅपिडमधून 52 अशा 250 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शनिवारी 813 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। आज संगमनेर खालोखाल अकोलेमध्ये 79, त्यानंतर पाथर्डीमध्ये 65, शेवगाव 58, राहता 54, पारनेर 49, राहुरी 42, श्रीगोंदा 34, महानगरपालिका हद्दीमध्ये 33, नगर ग्रामीणमध्ये 30, कोपरगाव 25, नेवासा 24, जामखेडमध्ये 21, कर्जतमध्ये 20, श्रीरामपूरमध्ये 18, इतर जिल्ह्यातील 9 आणि भिंगार कॅन्टोनमेंटमध्ये 2 अशा 813 जणांना शनिवारी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे। कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर संगमनेरची कोरोना रुग्णसंख्या काही कमी होण्याचं नाव घेताना पाहायला मिळत नाहीये। तेव्हा संगमनेरकरांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर।